मी स्नेहा तर बघा, हे आमच्या ऐंच्या घरी कन्यापूजन झालं होतं, तर त्याच्या मी क्लिप्स ॲड केल्या आहेत. तर कन्यांचे 7 कन्या होत्या, त्यांचे पाय धुतले, त्यांचे पायांची पूजा केली, पुसून घेतलं कोमट पाण्याने, हळद कुंकू भस्म लावला, फुलं वाहिली त्यांच्या पायाशी, त्यांची पूजा करून घेतली, आरतीचं ताट घेऊन ओवाळलं त्यांना आणि त्यांना शृंगार दिला. जसं की आपण मेहंदीचा कोण देऊ शकतो, टिकलेचं पॉकेट देऊ शकतो, किंवा मुलींचं जे काय बांगड्या वगैरे असतील ते देऊ शकतो, तुमच्या इच्छेवरती आहे. तर त्यांना आता ओवळून घ्यायचं 7 कन्यांना आणि त्यांना पान, एखादं फळ, 1 रुपयाचे नाणं, सुपारी आणि त्यांना काय जो त्यांचा शृंगार असतो तो द्यायचा, देवीचा जो काही शृंगार असतो ना तो द्यायचा. तुम्ही तुमच्या इच्छेने काहीही देऊ शकता. तर असं हे आमच्या घरी कन्यापूजन केलं आहे. तर त्याची मी छोटीशी क्लिप ॲड केली आहे. तर हे अष्टमीला करू शकता किंवा 7व्या दिवशी करू शकता किंवा 9व्या दिवशी, तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता. तर इथे कन्यापूजनचं कार्यक्रम झाला आहे, छान पार पडला. तर चला, जर अष्टमी होती मी देवीच्या आरतीला जाऊन आलते आणि नंतर आमच्याकडे अष्टमीला धपाटे, उसळ आणि कडाकण्याचा नैवेद्य असतो, तो मी सकाळीच 12 वाजता ठेवून आले होते. दुपारी म्हणजे सकाळी मी पोळी भाजीच बनवली होती हे दोघांना पण, ह्यांना कोरडवता यायला स्कूल होती, त्यामुळे मी हे दुपारी उसळ केलते आणि धपाटे नैवेद्यापुरते केले होते. आणि आत्ता गरमागरम ह्या दोघांना धपाटे आणि नैवेद्य दाखवून घेणारे, आरती करून घेणार आहे घरातल्या देवांची. तर आता मी धपाटे करणार आहे. तर धपाटे मी हे भाजणी न करता डायरेक्ट पिठापासून केले होते. म्हणजे जसं की ज्वारीचं पीठ घेऊ शकता तुम्ही, गव्हाचं पीठ घेऊ शकता, बेसन पीठ घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर, लसूण, जिरे, मिरचीचा ठेचा घालायचा आणि अशा पद्धतीने कांदा वगैरे घालून हे पीठ मळून घेतलं होतं मी गरमागरम. तर मी सकाळी फक्त नैवेद्यपुरते केले होते, दुपारी 12च्या आत नैवेद्य द्यायचा असतो. आपल्या सगळे ज्या देवी असतात, आपल्या ग्रामदेवता, त्यांना ते नैवेद्य दाखवायचा असतो. भवानी माता, काळूबाई, चोंडेश्वरी, सिद्धनाथ वगैरे, आपल्या जे ग्रामदेवता आहेत, तसं आमच्या इथं अष्टमीला हा नैवेद्य सर्व देवांना जातो घरातून. तर आता मी आयुषला आणि याच्या पप्पांना गरमागरम धपाटे थापून घेते. तर ही माझी अशी पद्धत आहे, ते म्हटलं मी तुमच्याशी शेअर करावं, नाही तर तुम्हाला वाटेल नुसतं स्नेहा सांगते नक्की घरी करते की नाही. तर त्यासाठी मी हे क्लिप ॲड केल्या आहेत. तर असे मी धपाटे आणि उसळ आणि कडकण्याचा नैवेद्य दुपारी घेऊन गेलते आणि मग तिथून तुम्हाला ते आमच्या गावची जी प्रथा आहे होमावर चालण्याची, ती क्लिप तुमच्याशी शेअर केलता, तो व्हिडिओ शेअर केला होता, तेव्हाच मी नैवेद्य घेऊन गेले होते भवानी मातेला, काळम्मा देवीला. तर अशा प्रकारे मी धपाटे करते. हे होल केले की धपाटे व्यवस्थित सगळीकडून पसतात, त्यामुळे हे असे छिद्र पाडायचे असतात. 5 पाडावू शकता तुम्ही किंवा तुमच्या इकडे 4 पाडण्याची प्रथा असेल तर 4ही पाडू शकता. तर धपाट्याला असे 5 होल पाडायचे, त्यामुळे आपले धपाटे व्यवस्थित सगळीकडून खरपूस असे भासतात. तर हे मी पिठापासूनच धपाटे केले आहेत. तर बघा, आता टाकून झाले आहेत. एक स्वच्छ कपडा घ्यायचा, तुम्ही रुमाल घेऊ शकता किंवा सुती असं व्हाईट कपडा घेऊ शकता आणि थोडं थोडं तेल सोडायचं जिथं जिथे आपण छिद्रे केले होते तिथे, त्यामुळे धपाटे खरपूस भासतात. तर अजून एक तुम्हाला मी व्यवस्थित थापून दाखवते. इथं थोडंसं पाण्याचा हात लावायचा, छोटासा गोळा करायचा आणि व्यवस्थित एकसारखं धपाटे थापून घ्यायचं. कडेला जाड, मध्ये पातळ असं नाही करायचं बिलकुल, व्यवस्थित गोल असं पातळसर थापून घ्यायचं एकसारखं. तर मी आता एकसारखं धपाटं थापून घेतलं आहे आणि असे छिद्र करायचे 5. तर इकडे आता माझे धपाटे करून झाले आहेत गरमागरम. तर आता नैवेद्य दाखवून आयुषला यांना गरम गरम धपाटे खायला देते. सकाळी दोघांचे टिफिन असल्यामुळे मला धपाटे झालेच नाही करायचे गरमागरम. तर आमच्या घरामध्ये गरमागरमच आवडतं, मग ह्यांना सकाळी चपाती, बटाट्याची भाजीच दिली होती दोघांना पण टिफिनमध्ये आणि मला खिचडी केली होती. तर बघा, इथे आता माझं नैवेद्याचं ताट घरातलं रेडी झालं आहे. आता नैवेद्य दाखवून ह्या दोघांना जेवायला घालते. तर उसळ, धपाटे आणि कडाकण्याचा घरातल्या देवांना नैवेद्य दाखवून आरती करून या दोघांना आता जेवायला वाढणार आहे. तर बघा, हे अष्टमीची माळ आहे.
तर मी तुळशीची माळ घातली होती अष्टमीला, तर बघा माझा घट किती सुंदर उगून आला आहे, खूप छान उगून आला आहे. तर आता नैवेद्य दाखवते. नैवेद्य समर्पयामी, नैवेद्य समर्पयामी, नैवेद्य समर्पयामी. तर माझी आरती, श्री सूक्त आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचून झाला आहे, नैवेद्य दाखवून झाला आहे. तर ही 8व्या दिवशीचा आहे. तर 9व्या दिवशीची पण मी क्लिप लगेच ॲड केली आहे. तर फराळापासून सुरुवात केली आहे. हाय, हॅलो, मी स्नेहा. तर आज आहे 9वी. आजचा कलर आहे गुलाबी. तर आज पुरणपोळीचा नैवेद्य असतो आणि मुलं, 5 मुलं बोलून घट विसर्जन करायचं असतं. तर विसर्जित करायचा असतो 5 मुलं बोलून. तर आयुष क्लासला गेला आहे, तर आता क्लासवरनं त्याचे फ्रेंड घेऊन येतील. तर 11 वाजले आहेत. तर हे सर्व फ्रेंड आयुष घेऊन आला आहे. आणि शाळेचा पण टाईम झाला होता 11 वाजता, तरी पण खूप उशीर झाला होता. मुलंच भेटत नव्हते, क्लासला वगैरे गेले होते. तर एवढेच भेटले होते 4. तर 4 जणांचेच मी पूजन केलं. गरम पाण्याने पाय वगैरे धुतले, त्यांची पूजा केली. यांनी मुलांना नाम ओढले. तर मुलांचे पाय वगैरे धुवून त्यांचे पूजन करून आज त्यांचा खूप मान असतो मुलांचा. अविवाहितच मुलं लागतात, पण आता कोण एक कमी होतं, त्यामुळे यांनीच हे केलं. तर त्यांचं पूजन करून घेते मी, तोपर्यंत यांनी नाम ओढतील सर्व मुलांना. मुलं टोपीच घालत नव्हती, गांधीबाबांची लाजत होती खूप. तर हे आईचे फ्रेंड आहेत. तर आता यांचं आम्ही पूजन करून घेतो. यांनी नाम ओढून घेतलं आहे आणि मी आता पूजन करून घेते. खूप हसत होती, खूप लाजत होती मुलं. तर यांचं आता पूजन करून घेणार आहे. तर मी पूजन कसं केलं आहे, तर कोमट पाणी घेतलं आहे, त्यांचे पाय धुतले आहेत, ते पुसून घ्यायचे, त्याला भस्म लावायचा, हळद, कुंकू, फूल, अक्षदा. तर असे हे पूजन करतात, आमच्या इकडची पद्धत आहे. तर आता मी पूजन करून घेते. मग या मुलांना तुम्ही जे आपण कडकने केले होते त्या तो प्रसाद द्यायचा, नारळ फोडलेला नारळाचा प्रसाद द्यायचा. परत दिवटी पेटवायची. ती सगळी तयारी मी आधीच करून घेतली होती, दिवटी वगैरे करून ठेवली होती. आपल्या कुलदेवतेचं वगैरे नाव घेऊन ती दिवटी 3 वेळा ही करायची. किंवा तुम्ही तुमचं जे कुलदेवता आहे खंडोबाचं त्याचं जर नाव घेतलं तरीही चालेल. तर आपण हा घट आपण आपल्या शेतामध्ये पण विसर्जित करू शकतो, किंवा आपल्या घरातल्या कुंडीमध्ये विसर्जित करू शकतो, किंवा वाहत्या पाण्यामध्ये पण हा घट विसर्जन करू शकतो. तर हा घट खूप जणींना प्रश्न पडतो, हा घट काय करायचा, तर ते मी तुम्हाला सांगितलं. तर मुलांना आता ओवळून घेते. तर चला आता घट उठूया. पण घातला आता. हां, एकोट एकोट जय मल्हार सदानंदाचा एकोट, एकोट एकोट जय मल्हार सदानंदाचा एकोट. कुलदेवीचा डोंगर आहे देवी प्रसन्न, पालीचा खंडोबर आहे प्रसन्न. 3 वेळा केलं का? एकोट एकोट जय मल्हार, एकोट एकोट जय, 3 वेळा आलो. एकोट एकोट जय मल्हार सदानंदाचा एकोट. आई तिच्या काय काय म्हणायला म्हण की तर आता कडकणे वगैरे द्यायचं, पान सुपारी 1 रुपयाचं नाणं द्यायचं आणि त्यांच्या पाया पडायचं. तर यांनी देत आहेत पान सुपारी 1 रुपया. आणि मुलाने हे सर्व घटाचं कानाला लावलं आहे, खूप हसायला येत आहे. आणि त्यांच्या पाया पडायचं आणि नारळ फोडायचा आणि तो प्रसाद म्हणून द्यायचा कडकणी आणि नारळ. देवाला नारळ फोडताना फरशीच फुटली मंदिरातली, खूप वाईट वाटलं यांना, तर खूप वाईट वाटलं. तर आता नारळ फोडून आणला आहे आणि खोबरं आणि कडकणी मुलांना द्यायचा प्रसाद म्हणून. तर आता द्यायचे आणि मुलांना आता स्कूलमध्ये सोडून येतील यांनी. तर आता मी देवीला संध्याकाळच्या आरतीला आहे. आज शेवटचीच आरती आहे आमच्या इथं चोंडेश्वरी मंदिराची आणि खूप छान असते. भोपळा फोडायचं पण आहे इथं
आणि मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या इथं कशी प्रथा आहे भोपळा फोडायची. काशीप मोठा भोपळा फोडतात देवीला. आज शेवटची आरती असल्यामुळे खूप गर्दी होती, तर तुम्ही बघू शकताय खूप छान असते, आज बघण्यासारखं असते म्हणून मी हे केले. नाही तर तुम्ही म्हणतात दोनदा दोनदा स्नेहा काही ही क्लिप ॲड करते, तर खूप छान असते आज बघण्यासारखं. काशीपळ भोपळा मोठा फोडतात ह्या देवीला, त्याची प्रथा आहे म्हणून मी हा व्हिडिओ घेतला आहे आणि शेअर केला आहे. आणि आज देवीला शेवटच्या दिवशी फळभाज्यांची आरास केली होती, खूप सुंदर. बघू शकता गाभारा वाटत आहे. तर इथे भोपळा फोडला आहे आणि त्याच्यावर हळद कुंकू टाकला आहे. ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर हे भोपळा घेऊन देवीच्या इथे पायऱ्यांना कापूर लावले आहे. Thank you.
Terima kasih telah menonton!